मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? सर्व स्वागत आहे आपल्या पुण्या अजून एका नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो, आज छायाचे म्हणजे 3 ऑक्टोबर आणि आज येते म्हणजे आपल्या नवरात्रीचा दिवस. आज आपली पहिली रात्र आहे नवरात्रीची आणि तुम्हाला पण सर्वांना नवरात्रीची खूप खूप शुभकामना आहे. आणि आता मित्रांनो, संध्याकाळचे वाजले ते म्हणजे 7 आणि आताच मी आले होते म्हणजे क्लासेसवरनं. तर मित्रांनो, मी पण खूप एक्साइटमेंट आहे की मला पण म्हणजे नवरात्री बघायची आहे कशी. म्हणजे तुम्हाला म्हणजे या वर्षाची पहिली नवरात्री तुम्हाला मी दाखवणार आहे. कारण की ह्याच्या पहिले कसं माझा यूट्यूब चॅनल नव्हता आणि आता म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी आज मी स्पेशल व्हिडिओ बनवायचा ठरवलं ते पण संध्याकाळी. मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता संध्याकाळी मी आता खाते ते म्हणजे रवा आणि तर आपली चाय. तर आणि तुम्ही तिथं टायमिंग बघू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओचा म्हणजे हे स्पेशल मुद्दा आहे की म्हणजे आज मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे आजूबाजूच्या सोसायटीमधले आणि म्हणजे जे जवळजवळ 5 आहेत त्यांचे सर्वांचे म्हणजे नवरात्रीचा कार्यक्रम तुम्हाला दाखवणार आहे. आणि प्लस रात्री म्हणजे कसं म्हणजे ते नाचतात, गरबा करतात, दांड्या करतात ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि आज म्हणजे पिवळा कलर आहे तर मी आज काळा घातला तुम्ही बघू शकता इथे. कारण की माझ्या काही पिवळा कलरचं एक पण टी शर्ट नव्हता म्हणून आज मी काळी पॅन्ट आणि काळा शर्ट घातला आहे. पण हां, उद्या तर हिरवा नाही, हिरवा तर माझ्याकडे आहे. तुम्हाला मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा. आणि हां, चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याला मित्रांनो त्या व्हिडिओला चालू करूया. तर मित्रांनो, आता मी चालू होते म्हणजे आमच्या पहिल्या सोसायटीमध्ये म्हणजे की सरगम बिल्डिंगमध्ये, कृष्णा सरगममध्ये चाललो आहे मी आता. तिकडे दुर्गा मातेची एकदम चांगली आणि मोठी मूर्ती बसवली आहे. तिकडे आमच्या इथे म्हणजे 2 सोसायटी आहे, तिकडे म्हणजे 2 मूर्त्या एकदम मोठे मोठे बसवले. तुम्हाला ते दाखवणार आहे, तिकडे चाललो आहे तुम्हाला दाखवणार. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकतात इथे म्हणजे सुशील नगरला कशा प्रकारे म्हणजे दुर्गा मातेला सजवलेलं आहे आणि किती मोठी आणि किती छान मूर्ती बसवलेली आहे सुशील नगरवाल्यांनी. आणि इथं तुम्ही बघू शकता आतमध्ये कसं डेकोरेशन केलेलं आहे आणि दुर्गा माता तुम्ही बघू शकता कसं म्हणजे वाघ बसलेली आहे एक नंबर. म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला एक लाईक आणि एक कमेंट करायच पाहिजे कशी वाटते आणि तुम्ही सांगा पहिले फटाफट. आणि मित्रांनो, तुम्हाला इथे बघ दिसत असेल की किती चांगलं डेकोरेशन केलेलं. तुम्हाला दाखवतो डेकोरेशन किती चांगलं केलेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता डेकोरेशन एक नंबर, लाईटिंग मीटिंग केलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता तर मी चाललो आहे ते म्हणजे 5 सायटीला. कारण की एक सोसाय आमच्या कृष्णानगरमध्ये एक बंगलो आहे, तिकडे काकीनी म्हणजे पाटी गरबाचा कार्यक्रम ठेवला आहे. तर तिकडे पण आहे, मी विसरलेलो पहिले दाखवण्यासाठी. तर आता मला कळलं आहे तर म्हणून आता मी स्कूटी काढली आहे. आणि इथं कालो बघू शकता मित्रांनो किती आहे. जास्त लांब नाही, जवळच आहे, तरी मी स्कूटी आणली. कारण की इथे खतरा पण असतो ना, हे बघा किती गवत आहे तिथे. तुम्हाला दिसत असेल की नाही काय माहीत. तर मित्रांनो, कशा प्रकारे म्हणजे तुम्ही बघू शकता बंगाली काकीनी मूर्ती आणलेली आहे इथे दुर्गा माता दुर्गा माताची. आणि कशा प्रकारे म्हणजे ते दुर्गा माता चं वाहन आहे तो म्हणजे वाघ. ते कशा प्रकारे वाघावर बसलेली आहे ती दुर्गा माता. आणि असेच दिवस जाऊ दे, 9 दिवस बघूया. आपण भरपूर मजा करू 9 दिवस, आपण दुर्गा माता आपल्यासोबत प्रसन्न हो. तर मित्रांनो, ही जी तिसरी मूर्ती आहे ही म्हणजे आहे ती सरगम बिल्डिंगची. किती मोठी मूर्ती आणलेली तुम्ही बघू शकता इथे, मस्त सजवलेलं आहे एक नंबर. आणि ह्या पर दोन मूर्ती आहेत, एक तर बारकी आणि एक मोठी आहे. ते तर बघू शकतात एक नंबर वाटते. तर मित्रांनो, इथे चौथा जो आहे ते म्हणजे आहे दुर्गा माता मंदिराचा फोटो. इथं मूर्ती नाही बसवली आहे कारण की इथे फक्त पहिल्यापासून म्हणजे इथे फोटो फ्रेमच असते दुर्गा माताची. आणि इथं बघू शकता कशा प्रकारे म्हणजे छोटंसं मंडप आणि एक नंबर डेकोरेशन केलेलं आहे. आणि समोरच आपले गणपती अप्पा पण पाहतो. तर मित्रांनो, मी आता शूटिंग करून म्हणजे की व्हिडिओ बनवून आलेलो आहे. पण जास्त की मी मूर्त्यांचेच व्हिडिओ घेतले आहेत. म्हणजे जास्तपैकी म्हणजे टोटली पूर्ण मूर्त्यांची व्हिडिओ घेतली नाही. फक्त एक आहे म्हणजे आमच्या मागला एक जिंदल बिल्डिंग आहे, तिथे फक्त मी एकच फक्त मूर्ती म्हणजे मूर्ती नाही फोटो फ्रेम आहे दुर्गा माताचे, त्याचे फक्त घेतले फोटो. तर मित्रांनो, आता म्हणजे एवढं माझ्याशी जाणार एवढं मी रेकॉर्ड केला. आणि आता वाजलेत ते म्हणजे बघतो टोटली वाजलेत 9:06. तर 9:30 किंवा 10:00
गरबा बघायला जाणार आहे मी, तर मित्रांनो चला मित्रांनो चला. तर मित्रांनो आता रात्रीचे झाले 2:10 वाजले आणि आता मला वाटते की आता जरा गाण्याचा पण आवाज येते, नवरात्रीचं गाण्याचा आवाज येते. तर मला वाटलं मित्रांनो चला आता मला वाटलं की गरबा करायला असते, तर चला मित्रांनो जाऊया घरी गरबा दाखवतो तुम्हाला. कृष्णाचा गरबा दाखवतो. तर मित्रांनो आता रात्रीच्या मध्ये ते म्हणजे 11 आणि हा होता ते म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस. तर मित्रांनो उद्या तुम्ही व्हिडिओ बघून नवरात्रीचा दुसरा दिवस आणि उद्या जो कलर आहे ते म्हणजे डार्क हिरवा हिरवा कलर आहे उद्या. तर मित्रांनो तुम्ही आता चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मला जेवढं पण नाही म्हणून जेवायला चांगले जाग बुक करणे. चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओ भेटू तो पण जय हिंद जय महाराज.